एमएमआरडीएसचे क्षेत्र वाढवण्यात आले आहे, त्याला आज विधानसभेत मंजुरी देखील दिली आहे. मुंबई बरोबरच पालघर, ठाणे आणि रायगड पर्यंत, तसेच पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्वेला तानसा नदी, दक्षिणेला खालापूर पर्यंत ही हद्द वाढवण्यात आली आहे. पेण, खोपोली आणि उरण या तीनही नगरपालिकांनी या प्रस्तावाला एकमतानं मंजुरी दिली आहे. पालघर तालुका सोडून इतर सर्व तालुक्यांचा त्यात समावेश आहे. यापूर्वी समावेश करण्यात आलेल्या भागांपैकी जो उरलेला भाग आहे तो भाग यात समावून घेण्यात येणार आहे. तसेच पालघर तालुका मात्र नव्याने समावून घेतला जाईल. या भागांमध्ये अनेक विकास कामे एमएमआरडीएला करावी लागत आहे, त्यामुळेच हा भाग एमएमआरडीए अंतर्गत घेण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. करण्याचं कारण काय ते आपल्याला पहिल्यांदा सांगतो की या संदर्भात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची सातत्याने मागणी होती. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, बहुजन विकास आघाडी आणि शेतकरी कामगार पक्ष आपले पेण जे घेतलेलं आहे ते आपल्या आमदारांनी त्याच्या संदर्भात मागणी केलेली आहे, त्यांनी मागणी केलेली आहे. त्यामुळे सर्वपक्षीय आमदारांनी आणि हे जे बोर्ड आहे एमएमआरडीएचं त्यामध्ये तिन्ही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, ज्याच्यामध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी मागणी केली आहे, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी मागणी केली आहे, पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे ज्या नगरपालिका आहेत, पेण असेल, खोपोली असेल, उरण असेल, या तिन्ही नगरपालिकेच्या जे अध्यक्ष त्यांनी त्याला एकमताने मान्यता दिलेली आहे. आता याच्यात नेमकं काय आपण करतोय तर आत्तापर्यंत पालघर तालुका सोडून इतर सगळे तालुके त्यात आहेतच, त्यातला फक्त जो उरलेला भाग आहे तो भाग त्याच्यामध्ये घेतोय आणि पालघर तालुका मात्र नव्याने त्यात येतोय. आणि हा याकरता आपण घेतोय की आज सगळ्या प्रकारची विकास कामं तिथे एमएमआरडीएला करावी लागतात. आपण जर मीरा भाईंदर पासनं वसई विरारला जोडणारा पूल असेल तर तो एमएमआरडीए करते. सूर्या वॉटर सप्लाय स्कीम ज्यांनी या पूर्ण पालघर जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यातल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांना पाणी मिळणार आहे ती एमएमआरडीए करते. तिथल्या काही ग्रामपंचायतच्या स्कीम्स ही एमएमआरडीए करते. तिथलं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरचं काम सगळं एमएमआरडीए करते. मल्टी मॉडेल कॉरिडॉर हा एमएमआरडीए करतोय. आणि म्हणून गेल्या 3-4 वर्षांमध्ये सातत्याने या भागामध्ये एमएमआरडीएच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण निधी दिला. हे लोकप्रतिनिधी ज्यावेळेस आमच्याकडे येत होते की आम्हालाही निधी मिळाला पाहिजे, आमच्या अर्ध्या तालुक्याला मिळतो, अर्ध्या तालुक्याला मिळत नाही, त्यावेळेस आपल्याला त्यांना हे सांगावं लागत होतं की तुमचा तालुका अर्धाच आमच्या एमएमआरडीए क्षेत्रात आहे, अर्धा येत नाही. किंवा तुम्ही या नगरपालिकेला पाणी देताय पण या ग्रामपंचायत 3 आहेत त्या हद्दीत आहेत त्याला तुम्ही पाणी देत नाही. त्यास त्यांना सांगावं लागत होतं की ही गावं एमएमआरडीएच्या क्षेत्राबाहेर आहे. आणि म्हणून एकमताने सगळ्यांनी तो निर्णय त्या ठिकाणी घेतला, सगळ्यांनी रिप्रेझेंटेशन दिले. आमच्या जो लेखी पत्र सगळ्यांची आहे की हा एक क्षेत्र तुम्ही त्यात समाविष्ट करा. आणि म्हणून मग एमएमआरडीएच्या बोर्डाने याला मान्यता दिली. खालच्या सभागृहामध्ये हा ठराव मांडल्यानंतर एकमताने याच्यावर सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी याचं स्वागत केलं. काँग्रेसने केलं, राष्ट्रवादीने केलं, सगळ्यांनी केलं. सगळ्यांनी याला एकमताने मान्यता दिली आणि खालच्या सभागृहाने याला मान्यता दिल्यानंतरच मी या ठिकाणी मांडलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी एमकेएनचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त एमकेएन, प्रतिबिंब वास्तवतेचं.